जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. खरं तर आजचा व्हिडिओ जो आहे तो कुठल्याही आपण एडिटिंग टॉपिकवरती बनवलेला नाही, कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही, कुठल्याही वेगळ्या ॲप्लिकेशनवरती आपण बनवलेला नाही. आजचा व्हिडिओ खास जो आहे तो एस पी फॅमिलीसाठी आपण बनवलेला आहे. कारण मित्रांनो, आज आहे 31 डिसेंबर. आय होप आजचा व्हिडिओ थोडा लेट अपलोड होईल, कारण मी व्हिडिओ जो आहे तो थोडा लेट शूट करतोय. खरं तर व्हिडिओ मी हा शूट करणार नव्हतो, बट माझ्या डोक्यात आलं की आपण काही ना आपल्या फॅमिलीचं काही ना काही देणं लागतो, त्यामुळे त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी एक छोटासा व्हिडिओ बनवावा म्हणून मी आजचा व्हिडिओ जो आहे तो बनवत आहे. कुठली स्क्रिप्ट वगैरे काहीसुद्धा लिहिलेली नाही व्हिडिओला. जे काही मनामध्ये असेल ते बोलणार आहे. 5-6 मिनिटाचा व्हिडिओ होईल, जास्त मोठा देखील होणार नाही. तर व्हिडिओ जो आहे तुम्ही पूर्ण बघा. त्यासोबत मित्रांनो, नेहमीप्रमाणेच एक गोष्ट म्हणतो, आजच्या व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि मित्रांनो, जसं प्रेम हे 2021 भेटले तसं आपल्याला 2022 देखील भेटेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मित्रांनो, सुरुवातीला जर सांगायला गेलं तर 2021 हे जे वर्ष आहे हे माझ्यासाठी किंवा आपल्या एस पी फॅमिलीसाठी आपल्या चॅनलसाठी खूप आणि खूप इम्पॉर्टंट महत्त्वाचं गेलेलं आहे आणि खूप चांगलं गेलेलं आहे. कारण मित्रांनो, या जे 2021 वर्ष आहे या 2021 आपल्या चॅनलच्या खूप साऱ्या अचीवमेंट जे आहेत ते झालेले आहेत. खूप सारे माइलस्टोन आपण कंप्लीट केलेलं आहे. खूप साऱ्या मोठ्या मोठ्या गोष्टी ज्या आपल्या चॅनलमार्फत असो, डोनेशन वगैरे कुठं दिलेलं असो, सर्व काही आपण 2021 अगदी व्यवस्थितरित्या आणि चांगल्या रीतीने केलेलं आहे. आणि खरं तर आपल्यासाठी, आपल्या सर्व एस पी फॅमिलीसाठी एक मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे ज्या आपण 2021 केल्या सर्व गोष्टी, त्या सर्वांना आपल्याला आनंद देणाऱ्या होत्या. बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या काही चुकीच्या देखील घडल्या आपल्या चॅनल सोबत, ज्या काही कम्युनिटी गाईडलाईन्स वगैरे असेल ते, बट त्या सगळ्या संकटांवरती आपण मात करून जे आहे ते आज 2021 एंडपर्यंत आपण टोटली 325K म्हणजे 325,000 जास्त मोठा माइलस्टोन आपल्या चॅनलवरती कंप्लीट केलेला आहे. सुरुवातीला जे आहे ते मित्रांनो, मी तुम्हाला एकच सांगेन की प्रत्येक वेळी मी सांगत असतो, तुम्ही फक्त कुठल्याही क्षेत्रात तुम्ही असा, तुम्ही जोपर्यंत ज्या क्षेत्रात आहे जोपर्यंत तुम्ही मेहनत करत नाही, जोपर्यंत तुम्ही संकट जितके आडवे येते त्या संकटांवरती स्वतः मात करून पुढे जात नाही, तोपर्यंत तुम्ही कधी सक्सेसफुल होत नाही. आणि मित्रांनो, खरंच कुठलंही कितीही मोठं संकट असू नये, तुम्ही फक्त त्या दिशेने जर जात असाल तर तुम्ही 100% सक्सेसफुल होता. एक कुठलंही वर्ष असू दे, आता हे जे 2021 वर्ष गेलं हे तुम्हाला कसंही अगदी चांगलं जाऊ किंवा वाईट जाऊ कसंही गेलं असू दे, 2022 तुम्ही काय काय टार्गेट जे आहे ते फिक्स करायला हवेत. सर्व काही मी सांगेन तुम्हाला, मी काही काही टार्गेट अचीव केले 2021, 2021 वर्ष माझं कसं गेलं, 2022 माझ्या काही काय म्हणजे टार्गेट्स काय काय असणार आहेत सर्व काही मी सांगणार आहे. तर सुरुवातीला जे आहे ते आपण 2021 काय काय अचीव केलं ते थोडक्यात छोटीशी एक लिस्ट मी केलेली आहे. तर ती मी तुम्हाला सांगतो कशाप्रकारे आपण काय काय अचीव केलेलं आहे 2021 या वर्षामध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, आपण जे आहे ते आय थिंक फेब्रुवारीच्या आसपास आपल्या चॅनलवरती एक मोठं माइलस्टोन कंप्लीट केलं होतं. 2,00,000 सबस्क्रायबर जे मराठी एडिटिंग कॅटेगरीमध्ये अजूनही कुणाचे नाहीत ते सर्वात मोठं माइलस्टोन कंप्लीट आपण केलं होतं 2021 2,00,000 सबस्क्रायबर. त्याच्यानंतर मित्रांनो, 3,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा देखील आपण 2021 कंप्लीट केलेला आहे. ही देखील आपल्यासाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. त्यासोबत मित्रांनो, एस पी टेक मराठी हा जो आपला सेकंड चॅनल आहे माझा किंवा आपल्या सर्वांचा म्हणू शकतो आपण आपल्या एस पी फॅमिलीचा, त्याचे 50,000 सबस्क्रायबर देखील 2021 कंप्लीट झाले. त्यासोबत तो चॅनल जो आहे तो मॉनिटाईज देखील आपला 2021 झाला, आय थिंक फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान झालेला. त्याच्यानंतर मित्रांनो, तिसरी गोष्ट येते ती म्हणजे आपली वेबसाईट जी आहे एस पी क्रिएशन YT, ही जी आपली वेबसाईट आहे ही वेबसाईट देखील आपल्या या 2021 मॉनिटाईज झाली होती. आणि त्यासाठी स्ट्रगल खूप झाली, 3-4 महिने आपली अप्रूवल होत नव्हतं, ते देखील 2021 झालं. खरं तर वेबसाईट जे आहे 2020 आपली ॲक्टिव्ह झाली होती, पण अप्रूवल भेटत नव्हतं आपल्याला, आणि ते अप्रूवल आपल्याला 2021 भेटलं ॲडसनचं. तर ही देखील आपल्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट घडली होती 2021. त्याच्यानंतर मित्रांनो, जो व्हिडिओ आता तुम्ही बघताय, ज्या कॅमेऱ्यावरती हा व्हिडिओ शूट होत आहे तो कॅनन 200D कॅमेरा देखील आपण 2021 परचेस केला. आणि त्याच्यासोबतच दुसरी गोष्ट कॅमेराच्या बाबतीत बोलायला गेलं तर कॅमेऱ्याच्या सोबतच आपला एडिटिंग कॅटेगरीमधील फर्स्ट फेस कॅमचे व्हिडिओ जे आपण करायला लागलो ते आपल्या चॅनलवरती करायला लागलो ते देखील याच कॅमेऱ्यामुळे. आणि ते देखील आपण 2021 फेस कॅम स्टार्ट केलं. याच्याआधी आपले व्हिडिओ जे आहेत ते विदाऊट फेस कॅम असायचे, म्हणजे विदाऊट चेहरा दाखवता मी व्हिडिओ बनवायचो. आणि 2021 आपण जे आहे ते चेहरा दाखवून व्हिडिओ करू लागलो. ही देखील गोष्ट एक चांगली घडलेली आहे. त्यानंतर बघायला गेलं तर iPhone 7 जो माझा फोन आहे तो देखील मी 2021 परचेस केला. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट म्हणजे मी ग्रॅज्युएट झालो 85%+ मध्ये, कोरोनाची कृपा वगैरे असेल, बट ग्रॅज्युएट झालो मी 2021.
त्याच्यानंतर हा जो मागं सेटअप बघताय तो देखील आपण 2021 मध्येच बनवलेला आहे. याच्या आधी देखील एक वेगळा सेटअप होता तो देखील आपण 2021 मध्येच बनवला. त्यानंतर मित्रांनो आपण आपल्या एस पी फॅमिलीमार्फत खूप सारे डोनेशन्स केले. त्यातील मोठे मोठे आणि मेन मेन डोनेशन मी तुम्हाला सांगतो. एक पहिले डोनेशन जे आपण केलं होतं मार्चमध्ये ते आपण एका स्कूलला म्हणजे 50 ते 60 पट होतं त्या शाळेचा, त्या संपूर्ण शाळेला आपण कोरोनाचं किट दिलं होतं. प्लस कोरोनाचं किटमध्ये आपण ऑक्सिमीटर, थर्मामीटर, मास्क, सॅनिटायझर या सर्व गोष्टी देऊन ते देऊन आपण त्यांना एक म्हणजे आर्थिक मदत म्हणून किंवा एक हातभार म्हणून आपण त्यांच्या कार्याला एक प्रत्येकाला एक स्कूल बॅग दिली होती त्या 60 सगळ्या मुलांना. त्याच्यानंतर मित्रांनो आपण पूरग्रस्तांना देखील मदत केली होती ती आपल्या एस पी फॅमिलीमार्फत. त्याच्यानंतर 3 लाख सबस्क्रायबर ज्यावेळी आपले झाले त्यावेळी आपण अनाथाश्रमाला, बालिकाश्रम जे आहे औरंगाबादमध्ये तिथल्या अनाथाश्रमाला देखील एक खूप मोठी मदत केली होती. त्यांना पुस्तकं वगैरे वाटप केलं होतं. संपूर्ण त्यांचे जे अनाथाश्रमाच्या सगळ्या शाळेचा जो पुस्तकांचा खर्च वर्षाचा आहे तो सर्व आपण आपल्या एस पी फॅमिलीमार्फत उचलला होता. आणि हे सगळं आपल्या एस पी फॅमिलीसाठी खूप मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा पार्ट येतो तो म्हणजे खूप साऱ्या ओळखी झाल्या राजकारणात असोत किंवा कुठेही असोत. आणि यूट्यूबमध्ये जर बघायला गेलं तर खूप मोठे मोठे जे यूट्यूबर्स आहेत आत्ता मराठीमध्ये ते देखील आपल्या खूप क्लोज आणि कॉन्टॅक्टमध्ये आले, खूप क्लोज झाले. त्यातील मी सगळ्यात पहिलं नाव घेईन नंदू पाटील यांचं टेक मराठी चॅनल. तर ते ज्यांना मी मोटिवेशन, ज्यांना मी इन्स्पिरेशन मानत होतो यूट्यूबवरती येण्यासाठी त्यांच्याशी खूप चांगली आणि खूप जवळीक झाली. त्याच्यानंतर जीवन कदम जे आपले व्लॉगर आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठे त्यांच्याशी एक मैत्री झाली चांगली. त्यानंतर आपल्या आजी चॅनलसोबत असो, आर जे सोहम भाऊसोबत असो, मराठी किडा असो, त्यानंतर आपले श्रीमान भाऊ असोत, धर्मा मूवीज क्रिएशन, गाववाडी प्रोडक्शन, त्यानंतर आपले ओम सावळे, हे अशासारखे यांच्यासारखे खूप मोठे मोठे जे यूट्यूबर्स आहेत त्यांच्याशी आपली जी आहे ते चांगली मैत्री झाली. ती देखील 2021 मध्येच झाली. आणि ही देखील मला सांगावयास वाटते ह्या जे ओळख झाली आपली निर्माण ही फक्त आणि फक्त आपल्या एस पी फॅमिलीमुळे. आपला इतका मोठा परिवार आहे, सबस्क्रायबर फॅमिली आहे एवढी मोठी, त्यामुळेच इतक्या मोठ्या ओळखी आपल्याला होऊ शकल्या. तर मित्रांनो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या 2021 मध्ये माझ्यासोबत घडल्या, माझ्या चॅनलसोबत घडल्या किंवा आपल्या सर्व एस पी फॅमिलीची एक अचीवमेंट आपण म्हणू शकतो जी आपण 2021 मध्ये केली. आणि या सगळ्यामध्ये तुमच्या सर्वांचा खूप म्हणजे खूप मोठा खारीचा वाटा आहे. त्यामुळे सगळ्यात आधी तुमच्या सर्वांचे देखील खूप खूप आभार आपल्याला इथंपर्यंत पोहोचवल्याबद्दल, आपल्याला इतकं सारं प्रेम दिल्याबद्दल. त्यासोबत मित्रांनो आता हे 2021 वर्ष तर संपलेलं आहे, म्हणजे आता थोड्या तासाभरातच संपेल 2-3 तासात, कारण हा व्हिडिओ 9 ते 9:30 आसपास तुम्ही बघत असाल. काही जण जे आहे ते 1 जानेवारीला देखील बघत असतील. तर मित्रांनो आता 1 जानेवारी जर आहे म्हटल्यावर आपल्याला आता 2022 मध्ये आपण गेलो तर आपल्याला 2022 साठी देखील काही टार्गेट्स आपल्याला फिक्स करावे लागतील. मलाच नाही तर तुम्हाला देखील टार्गेट्स तुमच्या लाईफमध्ये काहीतरी तुम्ही फिक्स करून ठेवा जे तुम्ही 2022 च्या 31 डिसेंबर 2022 पर्यंत तुम्ही अचीव करण्याचा प्रयत्न करा. भले ते अचीव नाहीत होऊन देत पण त्यासाठी तुम्ही धडपडा, प्रयत्न करा. तर मी पण आहेत ते माझ्यासाठी काही टार्गेट्स फिक्स केलेले आहेत जे मी तुमच्यासमोर मला सांगावेसे वाटतात. तर 2022 मध्ये आपल्याला 2 ते 3 प्रकारचे माइलस्टोन कम्प्लीट करायचे. एक म्हणजे एस पी क्रिएशन जो आपला चॅनल आहे त्याचे आपल्याला कमीत कमी 5 लाख सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे आहेत. आणि त्यासाठी तुमच्या सर्वांची मदत हवीच आहे आपल्याला, तुमच्या सर्वांचं प्रेम हवंच आहे. आणि मी देखील त्यासाठी जितकी मेहनत मला करता येईल ती सर्व करणारच आहे. आपला एस पी टेक मराठी जो चॅनल आहे त्याचं मी एक टार्गेट फिक्स केलेलं आहे, 1 लाख सबस्क्रायबर प्लस सिल्वर प्ले बटन जे आपल्याला 1 मेपर्यंत घेऊन यायचं आहे महाराष्ट्र दिनापर्यंत. तर त्यासाठी टेक चॅनलवरती देखील मी ॲक्टिव्ह खूप साऱ्या म्हणजे ॲक्टिव्ह होणारच आहे आणि झाल्या तर जमाय. मी आज देखील एक टेक चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे आणि इथून पुढे देखील रेग्युलर टेक चॅनलवरती व्हिडिओ येतील. जे मागं सिल्वर प्ले बटन एक दिसते तिथं 2 दिसायला हवीत आपल्याला 1 मे 2022 पर्यंत. त्यासाठी जितका मी मेहनत करते तितकी करणार आहे. त्यासोबत इन्स्टा फॅमिली जी आपली आहे ती आपल्याला 1 लाख फॉलोअर्स इंस्टाग्रामवरती देखील करायचे आहेत. त्यासोबत आणखीन एक माझं सगळ्यात मोठं ड्रीम आहे म्हणजे माझं स्वतःचं घर मी 2022 मध्ये कम्प्लीट करणार आहे, बांधणार आहे. तर ही एक माझ्यासाठी खूप मोठं माइलस्टोन असणार आहे. तर हे सर्व ज्या गोष्टी आहेत, हे जे टार्गेट्स आहेत, हे मी माझ्या लाईफमध्ये फिक्स केलेले आहेत आणि त्यासाठी मी धडपड करेन खूप. तुम्ही देखील सपोर्ट करायचं आपल्याला. आणि मित्रांनो हे जे 2021 वर्ष गेलं ते कसंही जाऊन दे, खराब जाऊन दे किंवा चांगलं जाऊन दे, 2022 वर्ष आहे ते आपल्याला सर्वांना सुखात, समृद्धीत, आनंदात, ऐश्वर्यात जाऊन दे. ही सर्वां
तुमच्याकडून सर्वांच्या म्हणजे सर्वांसाठी मी प्रार्थना करेन आणि तुम्ही देखील माझ्यासाठी आपल्या चॅनलसाठी आपल्या एस पी फॅमिलीसाठी हीच प्रार्थना करायची. आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या मार्फत थोडंफार मोटिवेशन भेटलं असेल, थोडंफार एक मार्ग भेटला असेल पुढच्या वर्षासाठी काय करायला हवं काय नको. तर मित्रांनो, आजचे हे जे 2000 वर्ष आहे 2021 हे तुम्हाला कसं गेलं मला कमेंट करून नक्की सांगा. मी 12 पर्यंत सगळ्यांच्या कमेंट वाचेन आणि 2022 तुम्ही काय काय टार्गेट फिक्स करणार आहात ते देखील मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता, ते देखील मी वाचेन. चांगले चांगले जे टार्गेट्स असतील त्यांना मी इन्स्टाच्या स्टोरीला शाउटआउट देईन. त्यामुळे चांगले चांगले जे टार्गेट तुम्ही फिक्स करणार आहात ते सांगा. मी टॉप 5 जे टार्गेट्स असतील काही आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीचे ते मी इंस्टाग्रामला मेन्शन नक्की करेन. आणि आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, म्हणजे आजच्या वर्षाच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या वर्षी पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.